नमस्कार मंडळी, दिल्लीकर मराठी चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत. पवित्र असा श्रावण महिना लवकरच सुरू होणार आहे आणि उत्तर भारतामध्ये हा श्रावण महिना 2 आठवड्यांपूर्वी सुरू झालेला आहे. श्रावण महिन्यामध्ये आपण प्रत्येकजण भगवान शिवशंकरांची मनोभावे पूजा करतो, त्यांना प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करतो आणि यासाठीच आपण शिवलिंगावर म्हणजेच महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करतो, बेलपत्र वाहतो, रुईची फुलं, धोत्र्याची फुलं, भांग, कापूर, दूध, अक्षदा, चंदन, भस्म, रुद्राक्ष अशी अनेक प्रकारची सामग्री अर्पण करत असतो, कारण या सर्व गोष्टी महादेवांना खूप प्रिय आहेत. मात्र या सर्व गोष्टींपैकी, या सर्व वस्तूंपैकी महादेवांना सर्वाधिक प्रिय काय असेल, त्यांना सगळ्यात जास्त आवडत काय असेल, तर ती गोष्ट म्हणजे बेलाची पानं. संस्कृतमध्ये बेलाच्या पानांना बिल्वपत्र असं म्हटलं जातं. त्या पाठीमागचं कारण असं आहे की जेव्हा समुद्रमंथन झालं आणि समुद्रमंथनातून जेव्हा हलाहल नावाचं विष बाहेर पडलं, हे विष भगवान शिवशंकरांनी सृष्टीला वाचवण्यासाठी प्राशन केलं होतं. मात्र हे विष प्राशन केल्यानंतर त्यांचा कंठ आहे तो पूर्णपणे निळा झाला आणि तेव्हापासूनच महादेवांना नीलकंठ हे नाव पडलं. मात्र हे विष पिल्यामुळे त्यांच्या मस्तकाची म्हणजेच डोक्याची प्रचंड अशी आग होऊ लागली आणि ही आग शांत करण्यासाठी सर्व देवी देवतांनी त्यांच्या मस्तकावर ही बेलाची पानं ठेवली, सोबतच जलधारासुद्धा सोडली. म्हणजे तुम्ही बघितलं असेल तर महादेवांच्या डोक्यापासून एक जलधारा वाहत असते आणि या गोष्टी केल्यामुळं महादेवांचं मस्तिष्क म्हणजेच त्यांचं डोकं जे आहे ते थंड झालं आणि ते प्रसन्न झाले आणि विष पिल्यामुळे ते बेशुद्ध जे झाले होते तर शुद्धीवर आले आणि एकदम प्रसन्न झाले. अगदी त्याच दिवसापासून भगवान शिवशंकर यांना प्रसन्न करण्यासाठी बेलाची पानं अर्पण करण्याची प्रथा चालू झाली. प्रत्येक भक्तानं श्रावण महिन्यात भगवान शिवशंकर यांना प्रसन्न करून घेण्यासाठी शिवलिंगाची पूजा करतानाच बेलाची पानंसुद्धा नक्कीच वाहावी. श्रावण महिना हा खास भगवान शिवशंकरांची भक्ती करण्यासाठी, त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी मानला जातो. पान वाहताना आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे, ते तुम्ही अवश्य करा, कारण या बेलपत्राचं महात्म्य, याचं महत्त्व जेवढं आहे तेवढं त्याचं पुण्य प्राप्त करून घेण्यासाठी योग्य प्रकारे आपण ते शिवलिंगावर वाहणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. यातला सगळ्यात पहिला नियम, चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी आणि अमावस्या या तिथींना आणि सोबतच संक्रांतीच्या वेळी आणि सोमवारच्या दिवशीसुद्धा बेलपत्र चुकूनसुद्धा तोडू नये. आता तुम्ही म्हणाल, सोमवार तर भगवान शंकरांचा वार आहे, त्या दिवशी आपण किती मनोभावे त्यांची पूजा करतो, मग सोमवारी बेलपत्र का तोडायचं नाही? तर याचे नियम आहेत, त्यामुळे सोमवारी बेलपत्र तोडायचं नाही. जर तुम्हाला सोमवारच्या पूजेसाठी बेलपत्र हवं असेल तर ते तुम्ही आदल्या दिवशीच आणू शकता, किंवा मग तुमच्याकडे झाड असेल तर आदल्या दिवशीच तोडून ठेवू शकता आणि सोमवारच्या पूजेसाठी वापरू शकता. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलं, चतुर्थी, अष्टमी, चतुर्दशी, नवमी, अमावस्या आणि मकर संक्रांतीच्या वेळीसुद्धा बेलपत्र तोडायचं नाही. हिंदू धर्मशास्त्राने या गोष्टींना सक्त मनाई केली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बेलपत्र तोडताना बेलाच्या झाडाला कोणत्याही प्रकारचं नुकसान पोहोचणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. बरेच जणं बेलाच्या फांद्यांसकट तोडून आणतात, आपल्याला फक्त पानं वाहायची असतात, त्यामुळे बेलाच्या फांद्या तोडू नका. आणि पान तोडतानाच ओम नमः शिवायचा जप करायचा. जेव्हा आपण पान तोडत असू तेव्हासुद्धा बेलाच्या झाडाला नमस्कार करायचा आणि बेलपत्र तोडून झाल्यावरसुद्धा याला आपण नमस्कार करायचा आहे. तुमच्याकडे जर बेलपत्र उपलब्ध नसेल किंवा तुम्हाला ते मिळालंच नाही तर तुम्ही शिवमंदिरात जाल, तिथे कोणी बेलपत्र वाहिलेलं असेल तर तेच बेलपत्र उचलायचं, धुवायचं आणि ते तुम्ही परत शिवलिंगावर वापरू शकता, कारण बेलपत्र कधीच शिळं होत नाही. स्कंदपुराण सांगतं की जर तुम्हाला नवीन बेलपत्र मिळालं नाही तर दुसऱ्याने चढवलेलं अर्पण केलेलं बेलपत्रसुद्धा तुम्ही धुवून त्याचा पुन्हा पुन्हा वापर करू शकता. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की जर तुम्हाला बेलपत्र उपलब्ध झालं नाही, बेलाची पानं मिळाली नाही, तर तुम्ही शिवलिंगावर चढवलेली बेलाची पानं स्वच्छ धुवून पुन्हा पुन्हा वापरू शकता. बेलपत्र वाहण्याचा अजून एक नियम म्हणजे बेलाची पानं वाहताना ती नेहमी पिंडीवर पालथी करून मग वाहावी, म्हणजेच बेलाच्या पानाचा मऊ भाग
पिंडीला स्पर्श करून जाईल अशा पद्धतीने आपल्याला बेलाची पानं उलटी करून वाहायची आहे. बेलाची पानं तोडताना त्या बेलाच्या पानांवर चक्र तर नाही आहे ना, किंवा काही वन पडलेलं नाही आहे ना, याची काळजी घेऊनच आपल्याला बेलाचं पान तोडायचं आहे. कारण तुटलेली किंवा काही निशान पडलेली बेलाची पानं आपल्याला पिंडीवर अजिबात व्हायची नाही आहे. शक्यतो 3 पानं असलेले किंवा मग तुमच्या नशिबाने जर तुम्हाला 5, 7, 9, 11 अशा विषम संख्या असलेलं किंवा असं दल असलेलं बेलपत्र मिळालं तर तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात. आणि असे बेलपत्र आपण महादेवांना नक्कीच अर्पण करा. जर कोणत्याही कारणास्तव तुमच्याकडे बेलाचं पान नसेल तर चांदीचं बेलपत्रसुद्धा करून तुम्ही महादेवांवरती अर्पण करू शकता आणि त्याचा पुनर्वापरसुद्धा आपल्याला करता येतो. कोणत्याही परिस्थितीत बेलाचं पान उपलब्ध नसेल तर बेलाच्या झाडाचं दर्शन घेऊनसुद्धा कधीकधी बेलाची आपल्याला पानं तोडता येत नाही तर बेलाच्या झाडाचं दर्शन घेऊनसुद्धा तुम्ही मनोमन महादेवांसाठी प्रार्थना करू शकता, दर्शन घेऊ शकता. यामुळेसुद्धा सर्व पापं नष्ट होतात आणि महादेवांची कृपा आपल्यावर होते. अनेक लोकांना सवय असते की दुसऱ्या लोकांनी अर्पण केलेलं पान आहे ते त्याला नावं ठेवतात. अशा प्रकारची चूक आपण करू नका. भोलेनाथ आपल्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर आहेत आणि अशा प्रकारची चूक जी व्यक्ती करते त्या व्यक्तीचं नाश किंवा त्या व्यक्तीच्या आयुष्यात दुःख ही ठरलेली असतात. त्यामुळे आपल्याला जर बेलाचं पान मिळालंच नाही तर आपण बेलाच्या झाडाचं दर्शन घेऊनसुद्धा महादेवांना प्रार्थना करू शकतो. नाहीतर मग मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की जर कोणी बेलाची पानं पहिल्यांदा पिंडीवर वाहिली असतील तर ती धुवून तुम्ही परत तुमच्या पूजेसाठी त्या पानांचा वापर करू शकता. भोलेबाबाच्या भक्तांची आपण कधीच उपेक्षा करू नये. बेलाची पानं वाहताना ती फाटलेली नाही आहे ना हे सुद्धा नक्की पहा. बेलपत्र यासंबंधीच्या नियमांचं पालन आपण नक्की करायचं आहे. महादेवांची असीम कृपा राहण्यासाठी या श्रावणामध्ये मनापासून भगवान महादेवांची सेवा करा. बेलाची पानं मिळाली तर नक्की वाहा आणि पानं वाहताना या नियमांचा वापर नक्की करा, या नियमांचं पालन नक्की करा. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आपण परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, नवीन माहितीमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि अशाच प्रकारची नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.